हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वरुड, चक्रपान आणि पानकनेर गावसह परिसरात अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारा मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळीच्या पावसात अनेक झाडे पडली, अनेक घरावरील पत्रे उडाली. आंबा, पपईसह फळबागांनाही मोठा फटका बसला. मागील 20 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत आहे. यात शेती पिकासह फळबागांचेही प्रचंड नुकसान होत आहे. हिंगोलीत 15 वड्यापूर्वी झालेल्या अवकाळीत शेतकऱ्यांनी शेतात काढून टाकलेल्या हळदीवर अवकाळीने पाणी फेरलं, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 19 मे रोजी रात्री सेनगाव तालुक्यातील वरुड, चक्रपानसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर 20 मे रोजी काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर 21 मे रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या दरम्यान वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक झाडे देखील पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा.